नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मराठी यूट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. हो, आज मी डाळ भट्ट्या बनवल्या आहेत. तर माझ्या चॅनलवर मी ही रेसिपी दोनदा तुमच्याशी शेअर केलेली आहे, त्याचबरोबर मी लाईव्हही ही रेसिपी बनवून दाखवलेली आहे. तर प्रचंड भरभरून ह्या रेसिपीला तुम्ही प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत, खूप मैत्रिणींनी मित्रांनी कमेंट्स केल्यात की तुम्ही ही बिना लेयर्सची ही डाळबट्टी बनवून दाखवा. तर त्यासाठी मी ही बिना लेयर्सची डाळबट्टी तुमच्याशी शेअर करत आहे. तर डाळबट्टी मी माझ्या चॅनलवर दोनदा दाखवलेली आहे, एकदा लाईव्हही आम्ही केलेली होती. तर एवढा प्रचंड प्रतिसाद त्या डाळबट्टीला मिळाला आणि माझा पहिला प्रयत्न तुम्ही एवढा सक्सेसफुल केलेला आहे आणि त्याला भरभरून तुम्ही प्रेम दिलं, भरभरून कमेंट्स केल्यात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कारण मी फर्स्ट टाईम व्हिडिओ टाकला आणि तो एवढा व्हायरल झाला आहे. यूट्यूबवरचा हा अनुभव माझा पहिलाच होता आणि तुम्हाला तो प्रयत्न माझा आवडला, त्याबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहेत बोलायला, कारण हा एक्सपिरियन्स नवीन आहे माझ्यासाठी. तर तुमच्या कमेंट्सचा मान ठेवून आज मी बिना लेयर्सची डाळबट्टी तुमच्याशी शेअर करत आहे, तुम्हाला दाखवत आहे की बिना लेयर्सची डाळबट्टी कशी बनवायची ते. तर चला आपण रेसिपी पाहूया. तर डाळबट्टी बनवण्यासाठी साहित्य काय लागतं हे आपण बघूया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ही एक वाटी गव्हाचं पीठ आहे आणि मी फुल भरून घेतलेली आहे ही वाटी. आता आम्ही घरामध्ये माणसं कमी आहोत त्यामुळे मी कमी करत आहे. तसं मी यापूर्वी जो व्हिडिओ बनवला आहे त्यामध्ये मी 4 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळं साहित्य दाखवलं होतं. इथे मी एक वाटी आणि छोट्या कुटुंबासाठी आपण बनवणार आहोत, यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी फुल अशी ही गव्हाचं पीठ ठेवलेलं आहे वाटीभर. त्यानंतर मी इथे रवा घेतलेला आहे, हा जाडसर रवा आहे, हा आपण अर्धा वाटी वापरणार आहोत. इथे ओवा घेतला आहे, इथे मी 2 चमचे ओवा घेतलेला आहे. इथे जिरं घेतलं आहे 1 चमचा, हळद घेतली, त्यानंतर सोडा घेतला आहे मी 1/2 चमचा, मीठ घेतलं आहे चवीनुसार. आणि मी यामध्ये एक ॲडिशनल आता ही गोष्ट करणार आहे की यामध्ये मी तिखट घालणार आहे. यापूर्वी मी तिखट घातलेलं नव्हतं, पण यामध्ये आपण तिखटही घालू शकता. ज्यावेळेला आपल्याला नुसती बट्टी खायची असेल किंवा बाटी खायची असेल त्यावेळेला आपण नुसतं तिखटही आपण यामध्ये घातलं तरी चालेल. तर याचबरोबर आपल्याला तेलही लागणार आहे, तर ते आपण ज्यावेळेला पीठ मळू त्यानंतर आपण टाकूया. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण बघूया की डाळ बट्टी कशी बनवायची ते. तर इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे आपण यामध्ये मिक्स करूया. त्यानंतर रवा मिक्स करूया. इथे मी ओवा टाकलेला आहे. छान मिक्स करायचं आहे. आता यामध्ये आपण तूपच टाकायचं आहे, कारण डाळबट्टीची जी टेस्ट असते ही तुपानेच वाढते. पण आम्हाला तूप नाही आवडत, आम्ही तेल टाकूनच खातो आणि ही महाराष्ट्रामध्ये शक्यतो तेल टाकूनच खातात, त्यामुळे आम्ही तूप टाकत नाही. तर याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल छान पिठामध्ये मिक्स करून घ्या. तर आता मी यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे आणि आपण हा छान गोळा बनवून घेऊया. जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये हळूहळू ऍड करायचं आहे. पाणी हे थंड आहे, थंड म्हणजे आपलं रेग्युलर आपण प्यायला पाणी जे वापरतो ते आहे. कोमट पाणी हवं आहे किंवा गरम पाणी हवं आहे असं काही नाही आहे, आपण जे रेग्युलर पाणी असतं ते वापरूया. 10 मिनिट छान असं मस्त मळून घ्यायचं आहे. 20 मिनिट आपल्याला मुरू द्यायचं आहे. 20 मिनिटानंतर आपण याची बाटी तयार करायला घेऊया. तर
20 मिनिट आपण याला झाकण ठेवून देऊ आणि 20 मिनिटानंतर आपण हे पीठ पाहूया। इथे 20 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठ छान फुललंय। यामध्ये रवा असतो आणि सोडाही टाकलेला असतो त्यामुळे पीठ जाळीदार होतं। आणि आता आपण याच्या बाटली तयार करून घेऊया। थोडंसं पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि मग छोटे छोटे रोल करायचे। तर इथे आपल्याला बिना लेयरची बाटी बनवायची आहे, तर त्यासाठी मी एक छोटासा गोळा घेतला आहे आणि असं 3-4 वेळेला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर हातावर गोल आपल्याला त्याला फिरवायचं आहे, जसं आपण गोळा फिरवतो हातावर त्याचा गोळा बनवायचा आहे। आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे, थोडंसं चपटं बनवायचं आहे की जेणेकरून आतूनही छान वाफवलं जाईल। आणि बस आपली बाटी तयार झाली। तर ही बिना लेयरची बाटी खूप सोपी असते आणि लेयरची बाटी ही एवढी अवघड नाही आहे, तर तीही मी तुम्हाला इथे शेअर केलेलीच आहे। तर तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मी एक गोळा घेतलेला आहे, 2-3 वेळेला त्याला फोल्ड करायचं आहे, हलक्या हाताने फोल्ड करत जायचं आहे आणि मग त्याचा एक गोळा बनवायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण ही बाटी बनवतो। त्याचबरोबर लेयर्सची बाटी आपल्याला बनवायची असेल तर छान पीठ मळून घ्यायचं आहे, पीठ चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक गोळा बनवायचा आहे आणि तो गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। यावर मी आता 2 चमचे तेल टाकलं आहे, हे आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे आणि याचा एक रोल बनवायचा आहे। अशा प्रकारे ज्यावेळेला आपण रोल बनवून घेतो त्यानंतर याचे 2 भाग करायचे। जर आपली पोळी मोठी असेल तर याचे 3 भाग होतील, पण इथे माझी पोळी छोटी होती त्यामुळे याचे 2 भाग झालेत। तर अशा प्रकारे आपल्याला पुन्हा रोल करायचा आहे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। आपण आता पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि भांड्यांना आपण तूप लावून घेत आहोत। तर इडलीच्या पात्रामध्ये आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि ह्या सर्व भांड्यांना तूप लावून किंवा तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण सर्व बट्ट्या यामध्ये ठेवलेल्या आहेत, तर आता एक एक भांडं आपल्याला यात ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे 15-20 मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आणि आपल्या बट्ट्या रेडी होतात। यावर आपण आता हे झाकण ठेवून देऊया आणि 15 मिनिटांनी बघूया। जवळपास 20 मिनिट झालेले आहेत, आता आपण बघूया। वाव, खूप छान आता बट्ट्या आपल्या वाफवल्या आहेत आणि साईजही डबल झाली आहे इथे आपल्याला दिसेल मस्त। तुम्ही बघू शकता इथे आपल्या बट्ट्या खूप छान तयार झालेल्या आहेत, छान वाफवल्या गेलेल्या आहेत। तर हे आता गरम तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहेत। अगदी सोपी ही रेसिपी आहे।
तर आता आपण सर्व बट्ट्या कट करून घेऊया आणि याला छान तळून घेऊया. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत याला फ्राय करायचं आहे, तळून घ्यायचं आहे. छान गोल्डन कलर आला की बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ह्या आपण वांग्याच्या भाजीसोबत डाळीसोबत सर्व करू शकतो. तर अशा प्रकारे इथे आपल्या बट्ट्या तयार होतात. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.